आज आमचे राजकारणात ज्यांचं बोट धरून आम्ही राजकारणात उतरलो, आमचे गुरु मतभेद असतात पण आमच्यात कधी मनभेद नव्हते। एक आवर्जून सांगतो, या 7 वर्षाच्या कालामध्ये माझे मित्र असतील, पाहुणे मंडळी असतील, आवर्जून सांगणार हे माझे गुरु। आज आमचे मित्र म्हणून सांगतो, या श्रीकृष्णाने कधी या सुदम्याला कमी करून दिलं नाही। मी बोलत होतो आमचे मतभेद होते ते काळजी होती सर्वांची आमची चौकशी करणार, आणि या श्रीकृष्णाची आज निवडणूक आहे। आज सुदामा पायाला भिंगरे लावून फिरणार, पायाला भिंगरे लावून फिरणार, आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1 लाखाच्या पुढे शंकर शेठ निवडून येणार, त्यात या सुदामाचा सर्वांचा खाडीचा वाटा असेल। आज मला आवर्जून अजून एक सांगायचंय, दिग्वंत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मृत्यूशी झुंज देत असताना आपलं एक मत देण्यासाठी इथून मुंबईला गेले, आणि त्या मतांमुळे महाराष्ट्राच्या राज्यसभे विधान परिषदेवर आमदार खासदार निवडून आले। महाराष्ट्राच्या विकासासाठी मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचं ते एक मत किती त्यांना कळलं की खूप महत्वाचं आहे। येणाऱ्या 20 तारखेला सर्व माझ्या भाईबाप जनतेला मला सांगायचंय की आपलं एक मत सुद्धा खूप महत्वाचं आहे, आणि आपलं एक मत, आपल्या आजूबाजूंचं एक मत आपल्याला शंकर भाऊला 1 लाख मतापर्यंत नेणार आहे।